100 डेज मालिकेच्या भागामध्ये आपण पाहिलं होतं की राणी म्हणते मी बॉडी घ्यायला येते. आता या भागामध्ये राणी मीरा आणि गायत्रीला सांगते मी सर्व फॉर्मॅलिटीज पूर्ण केल्या आहे. तेव्हा मीरा तिला उलट सुलट बोलते, त्यावेळी गायत्री तिला समजावून घेऊन जाते. अजयचे सर पटवर्धनांचे पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट मागवतात आणि अजयलाही बोलवतात. मीरा आणि गायत्री राणी बद्दल बोलत असतात तेव्हा गायत्री तिला सांगते मी माझ्या भावांना घ्यायला गावी जाणार आहे. शेलार पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट त्याच्या सरांना देतो आणि अजयला आत बोलवायचा निरोप देतो. पटवर्धनांच्या घरी त्यांची शोक सभा चाललेली असते. अजय त्याच्या सरांच्या केबिन मध्ये येतो. तो एकटा पटवर्धनांच्या घरी गेल्यामुळे त्याचे सर त्याला ओरडतात आणि त्याला सांगतात की आता हा केस तू सांभाळणार नाही. तेव्हा अजय त्यांना एक शेवटची संधी द्यायला सांगतो आणि त्याचे सर त्याला एक शेवटची संधी देतात. बाहेर येऊन अजय त्याच्या टीम बरोबर केस बद्दल बोलत असतो तेव्हा त्याने मागवलेल्या फोनचे रेकॉर्ड्स तो शेलारकडे मागवतो आणि वाचतो. तो शेलारला सर्वांचे फिंगरप्रिंट्स घ्यायला सांगतो आणि राणीचे सुद्धा. आता पुढे काय होणार हे जाणून घेण्यासाठी पाहत राहा मराठी कट्टा. मराठी सिनेसृष्टीच्या ताज्या अपडेट्स व गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.